श्री स्वामी समर्थ मित्रांनो जर आपले विवाह जुळवण्यास अडथळा येत असेल विवाह जुळत नसेल लग्नाच्या योगात अनेकदा अडथळेसुद्धा येतात अशा परिस्थितीमध्ये श्रीकृष्णाची कृपा प्राप्त करण्यासाठी आणि विवाह जुळून येण्यासाठी रुक्मिणी स्वयंवर पारायण एक प्रभावी साधन मानले जाते हे पारायण श्री एकनाथ महाराजांनी लिहिलेल्या रुक्मिणी स्वयंवर या ग्रंथावर आधारित आहे या ग्रंथात भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांच्या प्रेमकथेचे वर्णन केलेले आहे पारायणाच्या माध्यमातून आपण या दिव्य प्रेमाचा आशीर्वाद मिळवू शकता आणि तुमच्या स्वतःच्या प्रेमळ सहवासासाठी श्रींची कृपा प्राप्त करू शकता या व्हिडिओमध्ये आपण रुक्मिणी स्वयंवर पारायण कसे करावे पाराण्याची पद्धत कशी आहे संकल्प कसा घ्यावा याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत तर मित्रांनो आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो हा एकनाथ महाराजांनी लिहिलेला पहिला आख्यानपर ग्रंथ आहे यामध्ये अठरा अध्याय आणि सतराशे बारा ओव्या आहेत यामध्ये रुक्मिणी आणि श्रीकृष्ण यांच्या प्रेमाची आणि विवाहाची कथा दिलेली आहे रुक्मिणी जेव्हा श्रीकृष्णाच्या प्रेमात पडते पण तिचा भाऊ रुक्मी हा तिचा विवाह शिशुपाला सोबत करण्याचा प्रयत्न करतो परंतु भगवान श्रीकृष्ण रुक्मिणीला सोबत घेऊन जातात आणि तिच्याशी लग्न करतात अशा प्रकारचा उल्लेख या कथेमध्ये लिहिलेला आहे मित्रांनो हा विधी गुरुवारी करावा एकाच बैठकीत पारायण पूर्ण करावं पूर्व दिशेला तोंड करून बसून पारायण करावं श्रीकृष्णाची मूर्ती किंवा फोटो समोर ठेवावा पूजेसाठी पुष्प अक्षत गंध वापरून श्रीकृष्णाची आणि ग्रंथाची पूजा करावी आपल्या मनातील मनोकामना बोलून पारायणाला सुरुवात करायची आहे प्रत्येक अध्यायानंतर थोडी अक्षत देवावर आणि ग्रंथावर ठेवायची आहे पारायण झाल्यावर देवाला आणि ग्रंथाला नमस्कार करावा प्रत्येक पारायणानंतर गोड नैवेद्य दाखवावा हे पारायण नऊ दिवसात पूर्ण करावे म्हणजेच दररोज तीन अध्याय वाचावे पहिल्या दिवशी पहिला आणि दुसरा अध्याय त्यानंतर सातवा अध्याय वाचावा दुसऱ्या दिवशी तिसरा आणि अध्या चौथा वाचा वा, अध्याय वाचावा आणि अध्या अध्या परत सातवा अध्याय वाचावा तिसऱ्या दिवशी सुद्धा पाचवा आणि सहावा अध्याय वाचून झाल्यावर सातवा अध्याय परत घ्यावा चौथ्या दिवशी सातवा आणि आठवा अध्याय वाचल्यानंतर परत सातवा अध्याय वाचावा पाचव्या दिवशी सुद्धा नववा आणि दहावा अध्याय वाचून झाल्यावर सातवा अध्याय परत वाचावा सहाव्या दिवशी अकरावा आणि बारावा अध्याय झाल्यानंतर सातवा अध्याय परत वाचावा सातव्या दिवशी सुद्धा तेरावा आणि चौदावा अध्याय वाचून झाल्यावर सातवा अध्याय पुन्हा परत घ्यावा आठव्या दिवशी पंधरावा आणि सोळावा अध्याय पूर्ण झाल्यानंतर सातवा अध्याय परत वाचावा नवव्या दिवशी सतरावा आणि अठरावा अध्याय वाचून झाल्यावर सातवा अध्याय परत वाचावा आता सातवा अध्याय परत का वाचावा सातव्या अध्यायात श्रीकृष्णाचे रुक्मिणीला पत्र असा नावाचा आहे आणि यात श्रीकृष्णाने रुक्मिणीला लिहिलेले प्रेमपत्र आहे हे प्रेमपत्र अत्यंत सुंदर आणि भावपूर्ण असे आहे आणि श्रीकृष्णाची रुक्मिणीसाठी असलेली प्रेम आणि त्रिव्य भावना याचे दर्शन या अध्यायामध्ये आहे म्हणून सातवा अध्याय परत वाचल्याने त्यातील भावना आणि संदेश आपल्या मनावर अधिक खोलवर कोरले जातात यामुळे श्रीकृष्णाची कृपा प्राप्ती आणि मनोकामना पूर्ण होण्यास मदत होते मित्रांनो पारायण पूर्ण झाल्यावर काय करावे पारायण पूर्ण झाल्यावर आपल्या क्षमतेनुसार आरती नैवेद्य आणि दान करावे श्रीकृष्णाची कृपा प्राप्त होण्यासाठी प्रार्थना करावी तुम्ही तुमच्या श्रद्धेनुसार आणि वेळेनुसार क्रम बदलू शकता पारायण सुरू करण्यापूर्वी श्रीकृष्ण आणि रुक्मिणीची पूजा करावी शांत आणि एकाग्रतेने पारायण करावे पारायण करताना सकारात्मक विचार ठेवावे तुम्हाला काही प्रश्न असल्यास तुम्ही तुमच्या गुरुंशी किंवा धार्मिक विद्वानांशी सुद्धा संपर्क करू शकता रुक्मिणी स्वयंवर पारायणाचे फायदे मित्रांनो असे मानले जाते की हे पारायण केल्याने श्रीकृष्णाची कृपा प्राप्त होते आपल्या लग्नाच्या पत्रिकेतील अडथळे दूर होतात विवाह जुळून येण्यास मदत होते जीवनात येणाऱ्या मनोकामना पूर्ण होतात ज्यांना मनासारखा जोडीदार मिळत नसेल लग्नात अडचणी येत असतील त्यांनी हे पारायण त्यांनी हे पारायण करावे त्यांना फार उपयोगी ठरेल रुक्मिणी स्वयंवर पारायणासाठी संकल्प कसा करावा मित्रांनो पारायण सुरू करण्यापूर्वी आपण आपल्या मनोकामना आणि हेतू व्यक्त करण्यासाठी संकल्प घेतो यात आपण आपले नाव गोत्र कुळ पारायणाचा कालावधी आणि आपण काय साध्य करू इच्छितो हे बोलावे संकल्प कसा करावा मित्रांनो पहिल्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्रे खालावी पूजेचे स्थान स्वच्छ धुवावे आणि फुलांनी सजवावे श्रीकृष्ण आणि रुक्मिणीची मूर्ती किंवा फोटो स्थापित करावा त्यांच्यासमोर दिवा अगरबत्ती नैवेद्य ठेवावा श्रीकृष्ण आणि रुक्मिणीला प्रार्थना करा आणि त्यांना आपले पारायण स्वीकारण्याची विनंती करा ओम गणेशाय नम मी मी पुढे तुम्हाला तुमचे नाव घ्यायचे आहे तुमचे गोत्र घ्यायचे आहे आणि तुमचं कुळ घ्यायचं आहे ज्या कुळातले तुम्ही असाल ते आणि त्यानंतर हे पारायण तुम्ही किती दिवसात करणार आहे ते दिवससुद्धा घ्यायचे आहे की हे पारायण मी नऊ दिवसात पूर्ण करणार आहे आणि त्याच्यानंतर हे पारायण मी अमुक अमुक मनोकामना पूर्ण करण्यासाठी करत आहे असं सुद्धा म्हणायचं आहे त्यानंतर भगवान श्रीकृष्ण आणि माता रुक्मिणी यांच्या कृपेने माझी मनोकामना पूर्ण हो ही विनंती जय श्रीकृष्ण जय रुक्मिणी हे म्हणायचे आहे संकल्प केल्यानंतर पारायण सुरू करा प्रत्येक दिवस पारायणाला बसण्यापूर्वी आणि पारायण झाल्यावर श्रीकृष्ण आणि रुक्मिणीची पूजा करा शांत आणि एकाग्रतेने पारायण करा सकारात्मक विचार मनात ठेवा तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली जरूर कळवा श्री स्वामी समर्थ